हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू योर ओन चैनल निक भगत एंड फार्म्स। नमस्कार सर। नमस्कार सर, तुमचं इंट्रोडक्शन द्या ना। मी विशाल माने, आपला जगदंब हायड्रोपोनिक्स अँड ॲग्रिकल्चर सिस्टम ही आपली कंपनी आहे आणि या कंपनी थ्रू आपण शेतकऱ्यांना, म्हणजे ज्यांचे शेळीपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल आणि कुक्कुटपालन असेल, तर यांना चाऱ्याचा जो प्रश्न उद्भवतो आहे, म्हणजे जागा नाही आणि चारा बनवायचा हिरवा, तर आपण त्यांना घरच्या घरी कमी जागेत कमी वेळेत हिरवा चारा बनेल आणि तो त्यांना कम्फर्ट झोनमध्ये सेटअप उभा करून द्यायचं आपण काम करतो। ओके, म्हणजे आपण हायड्रोपोनिक सिस्टम इन्स्टॉल करून देण्याचं काम करतो। ओके, पण सर, हे आपण जे तुम्ही सांगितलं दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन ह्यासाठी हा चालतो, पण आपण हे आतापर्यंत किती प्रोजेक्ट्स तुम्ही केलेत? आतापर्यंत आपण 112 वर कस्टमरांना सेटअप प्रोव्हाइड केलेले आहेत। ओके, 112 कस्टमर्स। येस, ऑल ओव्हर महाराष्ट्र की महाराष्ट्राच्या बाहेर पण आहेत आपले? महाराष्ट्रामध्ये आपण मॅक्झिमम लोकांच्या ऑन फील्ड जाऊन सेटअप उभे करून दिलेत। ओके, आणि अदर महाराष्ट्रामध्ये आपण केरळला कासरगोडला केलेलं आहे, बँगलोरमध्ये केलेलं आहे, आता जस्ट आपण गुजरातला 1500 किलोची ऑर्डर घेतलेली आहे वडोदराला। वडोदरासाठी? हा, आणि बऱ्यापैकी बाहेरच्या राज्यामध्ये आपलं खूप ठिकाणी मटेरियल आपण दिलेलं आहे त्यांना। अच्छा, मटेरियल आपण सर्व्हिस जागेवर प्रोव्हाइड नाही करू शकत, मटेरियल सप्लाय केलं आपण त्यांना, मटेरियल दिलं आणि टोटली गाईडलाईन आपण त्यांना करतो आहोत, कंटिन्यू टचमध्ये आहोत। ओके सर, मला याच्या तुम्ही स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करता का की फर्स्ट स्टेप ह्याची काय असते, परत सेकंड स्टेप आणि लास्ट स्टेजला आपण हा कसा यूज करायला कुठल्या स्टेजमध्ये भेटतो ते जरा एक्सप्लेन करू शकता का? ओके, सुरुवातीला आपण हायड्रोपोनिक्स साधून मका आणि गहू यामध्ये करू शकतो। तर सर्वप्रथम आपल्याला जो मका घ्यायला लागतो, तर मका ऑन मार्केटला मिळतो, फक्त एक बेसिक सुरुवात अशी की पहिल्या स्टेपमध्ये जो मका आणला विकत तुम्ही, तो तुम्हाला कंपल्सरी निवडून घ्यायचा आहे, किंवा जर तुमची घरची मका असेल तर तुम्हाला ती सोलणयंत्राने सोलली गेली पाहिजे। आफ्टर तुम्ही सोललेला मका, तो निवडलेला मका आहे ना, तुम्हाला 24 तास पाण्यामध्ये भिजत घालायचा या प्रकारे। ओके, अशा प्रकारे तुम्हाला मका 24 तास पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे। ओके, त्यानंतर मग मका बाहेर काढून एकदा स्वच्छ पाणी धुवून घ्यायचा। अच्छा, आणि त्यानंतर हे समोर असे अटकवलेले आहेत गोणी छोटे, या प्रकारे मकाला मोड आणायला ठेवून द्यायचं। अच्छा, एक मिनटं सर, हा फर्स्ट स्टेप जी तुम्ही सांगितली की मका भिजवायचा, हा किती वेळ भिजत ठेवायचा सर? मका 24 तास पाण्यामध्ये भिजत घातला पाहिजे। अच्छा, 24 तास। वातावरण आहे, पावसाळा सुरू झाला, तुम्ही 18-23 तास जरी ठेवला तरी चालेल। अच्छा, 24 तास मका भिजत ठेवायचा, त्याच्यानंतर मका हा बाहेर काढून घ्यायचा। हा, 2 दिवस या बारदाना पोत्यामध्ये असा गुंडाळून ठेवायचा। अच्छा, आणि दिवसातून 2 वेळेस कमीत कमी याला वरून पाणी मारलं गेलं पाहिजे। अच्छा, फर्स्ट स्टेज आहे मका पाण्यात भिजवत ठेवायचा 24 तास, दुसरी स्टेप आहे गोण्यांमध्ये असा हा बांधून ठेवलाय, संध्याकाळपर्यंत बाहेर येतील, बारकाईने पाहिले तरी मोड यायला सुरुवात झालेली आहे। बरोबर, मक्याला मोड आले आणि ह्याला आपण दिवसातून 2 वेळा तरी पाणी मारलं पाहिजे। ओके, हे झाली सर सेकंड स्टेप। यातून आता काय करायचं, जो मोड आलेला मका बाहेर घ्यायचा, पुन्हा एकदा टपामध्ये टाकायचा आणि त्याला पाणी ओतून एकदा स्वच्छ करून घ्यायचं, म्हणजे यामध्ये जे काही चिकट असेल, शेवळ वगैरे आलं असेल, पांढरट, ते निघून जाईल। आफ्टर तुम्ही तो मका ट्रेमध्ये टाकायचा। ओके, या प्रकारे मका ट्रेमध्ये असा एकसारखा पसरून घ्यायचा। ओके, आता टायमर चालू झालेला आहे। हां 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 हां, कॅमेरा। या प्रकारे आपण ऑटो सिस्टम केलेली आहे, जेणेकरून ठराविक कालावधीनंतर सर्व सेटअपला ऑटोमॅटिक पाणी द्यावं लागतं। अच्छा, की जरी तुम्ही या सेटअप कसे नसाल तरी दिवसातून ठराविक कालांतर, म्हणजे समजा आपण आता हा टायमर 90 मिनिटाला 1 मिनिटं सेट केलेला आहे। अच्छा, तो 1 मिनिटानंतर बंद होईल। ओके, आता यामध्ये पाण्याची व्यवस्थापन आपण असं केलं की एका साईडला आपण मोटर, टायमर, फिल्टर लावलेला आहे आणि त्या फिल्टरमध्ये फिल्टर मोटर थ्रू तुम्हाला पाणी दिलं जाईल आणि तुम्हाला फक्त रोजची काळजी की सकाळी एकदा ड्रम रोज चेक करायचा आणि फिलअप करून मेन सप्लाय सकाळी चालू करायचा। सकाळी तुम्ही 7 सप्लाय चालू केला, संध्याकाळी 7 बंद केला, तर 12 तासाला 1.5 तासाचे किंवा 1.5 तास ला कंटिन्यू पाणी मिळत जाईल। अच्छा, हा तुमचं एक काम असेल, तुम्हाला पहिली स्टेज पाहिली, याची दुसरी स्टेज आहे, सेकंड स्टेज। अच्छा, नाही फर्स्ट स्टेज सर आपण परत एकदा बघूया। फर्स्ट स्टेज जो आपण गोणीतला मका काढला, हा गोणीतून मका काढल्यानंतर अशा प्रकारे मोड आलेला आहे, मोड आलेला आहे, एकसारखा पसरून घ्यायचा आणि ठेवायचा। हा सर, ट्रेमध्ये किती बसतो? या ट्रेमध्ये मिनिमम 700
मॅक्झिमम 900 ग्रॅमच्या रेंजमध्ये मका टाकला जातो. ओके, तुमच्या कामाचे डिपेंड होईल. ट्रेचे पण साईज असतात का सर? यामध्ये ट्रेचे खूप साईज आहेत, 1/1.5 आहे, 1.5/2 आहे. पण कसं होतं, हा प्लास्टिक मटेरियल आहे आणि प्लास्टिक मटेरियलची लांबी जेवढी जास्त तेवढं मटेरियल फोल्ड होतं. बरोबर. हा ट्रे भाग समोरचा, हे जे प्लास्टिक आहे हे बघा, एक्सेप्ट थोडं बेंड होते, पण हे लांबी कमी असल्यामुळे हा जास्त फोल्ड होत नाहीये. बरोबर. काही लोकांचं म्हणणं आहे, खूप मोठा प्रश्न आहे की आम्ही ट्रे मोठा घेतला आम्हाला चारा खूप मिळेल. फक्त काय, ट्रे मोठा घेतला मका जास्त बसतो, चारा जास्त मिळतो. ट्रे मोठा घ्या छोटा घ्या, मका जेवढा पडेल तेवढा तुम्हाला चारा मिळणार आहे. बरोबर. फक्त याचा फायदा काय होतो आपल्या 1/1.5 ट्रेचा, हातळणी सोपी जाते तुम्हाला आणि ट्रे बेंड होत नाही. आणि महत्वाचं, ट्रे बेंड न झाल्यामुळे याची लाईफ जास्त आहे. लाईफ पाहिजे महत्वाची. बरोबर. ही तिसरी स्टेज झाली सर? पहिली स्टेज झाली. अच्छा, ही ते शेड मध्ये टाकल्यानंतर ही पहिली स्टेज झाली. ओके. आता ही तुमची दुसरी स्टेज आहे की याला थोडे थोडे अंकुर बघा, ही वर याला सुरुवात झालेली आहे. कोंब वाढलेले सुरुवात झाली. ही आहे दुसरी स्टेज. यामध्ये तिचे कोंब थोडे वाढत आहेत वर. ही आहे याची तिसरी स्टेज, की कोंबाला वर हे स्प्राउटिंग चालू झाली. स्प्राउटिंग चालू झाली याच्यामध्ये. ओके सर. यातली चौथी स्टेज ही पुढे. हे बघा, थोडं स्प्राउटिंग ह्याचं वाढत आलेलं आहे. ही आहे चौथी स्टेज. आता समोर तुम्ही पाहाल, हे पाचवी स्टेज ती आहे ट्रो, समोरचा ट्रे. ओके. हा सहाव्या स्टेजचा ट्रे आहे. सहाव्या ते सातव्या स्टेज मध्ये हा ट्रे दिसतो. ओके. आता या साईडला तसं याल तुम्ही. ओके. खाली आहेत, खाली अख्खी लाईन सातव्या दिवसाची लाईन आहे. अच्छा. टोटली अख्खी लाईन आहे सातव्या दिवसाची आहे आणि आठव्या दिवशी हा ट्रे समोर आहे बघा तुमच्या. या प्रकारे ट्रे बाहेर याला तयार झालेला आहे. म्हणजे ह्याला टोटल 8 दिवस. हा, हे कसं झालं आपण की आपण इंडिपेंडेंट ट्रे काढत चाललेलो आहे, म्हणजे समोरचे काढले मागे ठेवले त्यानुसार. तर तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप सायकल आपण ठेवतो. बरोबर. ते समोर पाहिले तर बघा, 8 दिवसाचे ट्रे खायला तयार आहेत समोरचे. तयार झालेली आहे. वरचे पण 6-7 दिवसाची लाईन आहे. आता 6-7 दिवसाच्या अपडेटमध्ये आहे. समोरचे फिटिंगला टाकलेले, सकाळच्या आजच्या 8-9 दिवसाचे ट्रे आम्ही सर्व आज टाकले गेलेत. ओके. हे खाली घेतो. हे सर आपण सगळ्या स्टेज बघितल्या, कसं स्टे किती दिवस लागतात. 8 दिवस आपल्याला हे याच्या शेडमध्ये लागले आणि सुरुवातीचे 3 दिवस, म्हणजे टोटल 11 दिवस झाले. आणि आपण टोटल किती 800 ग्रॅम 700 ग्रॅम त्यात मका टाकला होता, त्याच्यातून किती फॉडर आपल्याला भेटतं सर? ग्रीन फॉडर कसं आहे, हिरव ग्रीन फॉडर आहे. हे तुमच्या वापरले गेलेले सीड्स आणि घेतली गेलेली काळजी यावर डिपेंड आहे. मिनिमम तुम्हाला 700 ते 800 ग्रॅम पासून 4.5 ते 8 किलो या रेंजमध्ये मका मिळतो. आता काही लोकांचं म्हणणं आहे की एवढा डिफरन्स मोठा का होतं, काय की आपण जे इनपुट देणार आहे त्याच्या कंपेअरमध्ये आपल्याला आउटपुट मिळणार आहे. हे सर्व सीड्सच्या क्वालिटी डिपेंड आहे. सर सीड्स साईजला छोटा असेल, त्याला जर पाणी मिळालं नसेल त्या काळात, तर ते उगवून पण या ठिकाणी वजन कमी मिळणार आहे. बरोबर. सीड चांगला असेल तुम्हाला 8 किलो पण असेल तर आपण या ठिकाणी आणलेले आहेत. बरोबर. मला सर या जे स्ट्रक्चर आहे, हे शेड आहे, हे आधीच्या 2-3 स्टेप समजल्या, भिजवायचा 1 दिवस, नंतर गोणीमध्ये 1 दिवस, गोणीमध्ये 2 दिवस, गोणीमध्ये 2 दिवस, भिजवायचा 1 दिवस, मला हे शेडचं जरा एक्सप्लेन करता का, याला काय काय मटेरियल यूज केलं आहे आणि याची प्रोसेस काय, ड्रममधून पाणी कसं, फॉगरने कसं काय सिस्टम, ते टायमर्स ते कसं इन्स्टॉल आणि कसं काय एक्सप्लेन करू शकता का? आपण काय करतो की आता कस्टमरची रिक्वायरमेंट असते, माझ्या 1-2 गायी आहेत, 10 शेळी आहेत. आपण डिझाईन अशी केली आहेत की डेली 25 ते 30 किलो चारा मिळेल, डेली 40 ते 50 किलो चारा मिळेल, डेली 90 ते 100 किलो चारा मिळेल, डेली 180 ते 200 किलो चारा मिळेल, अशी कस्टमरची रिक्वायरमेंट राहील. आपण त्यानुसार सेटअप प्रोव्हाइड करतोय. आणि आपण त्यामध्ये काय करतो, या सेटअपसाठी आपल्याला टायमर, एक पाण्याचा ड्रम, टायमर, मोटर, फिल्टर, हे सर्व PVC रॅकमध्ये अशा प्रकारे स्ट्रक्चर. ओके. ट्रे आणि हा ड्रिपचा सर्व सेटअप, ड्रिप आणि फॉगर कनेक्ट, ड्रिप फॉगर सेटअप, म्हणजे की या सिस्टमसाठी हे बघा, या प्रकारे ड्रिप सेटअप लावले आहे आणि ब्ल्यू कलरचे PVC प्लम्बिंग मधले काम आहेत. हे बघा, या प्रकारे सर्व सेटअप, या कप्प्यामध्ये आपण 6 ट्रे बसवतोय. की पाईप आपण PVC 1 इंची मध्ये लावलं, त्यामुळे लोडिंगला कॅपॅसिटी चांगली आहे, स्ट्रक्चरची स्ट्रेंथ पण चांगली आहे. तर यामध्ये आपण सेटअपसाठी लागणारं सर्व मटेरियल विथ इन्स्टॉलेशन कस्टमरच्या ऑन प्लांटला जाऊन करून देतोय. ओके. हा ड्रम आहे का?
हा पाण्याचा ड्रम असेल स्टोरेज टँक आणि हे मोटर फिल्टर आणि तुमचं टायमर सप्लाय आपण आतमध्ये लावलेलं आहे. आतमध्ये कुठे? रूममध्ये. घरात म्हणजे तुम्हाला त्याचा हे नाही आहे, तो आतमध्ये तुम्ही सेफ झोनमध्ये लावू शकता. त्याची केबलिंग ही वायर त्याची गेलेली आहे ना. मोटरला? मोटरला सप्लाय टायमरचा असेल आणि टायमरचा सप्लाय आमच्या मेन प्लगला. मेन प्लगला आहे. ओके. या टाकीमध्ये पाणी येत आहे, त्या टायमर मधून सप्लाय येतोय मोटरला आणि मोटर पाणी स्प्रिंकलर करते. बस हे सिस्टम आहे. आणि हे जे स्ट्रक्चर तुम्ही सांगितलं, या स्ट्रक्चरचं सध्याचं सर जे प्रोडक्शन आहे, तर दिवसाचं किती ट्रे प्रोडक्शन भेटतं सर? याचं दिवसाला 24 ट्रे मिळतात. हे आता जसं सेटअप पाहत आहात तुम्ही, असा लांब 192 ट्रे सेटअप आहे, 1/150. अच्छा. डेली तुम्हाला यातून 90 ते 110 किलो चारा मिळतोय. ओके. जो की तुमच्या 8 ते 10 गायींना, जर तुम्ही दोन टाइम दिले तर दोन दोन ट्रे, मॅक्झिमम 12 गायींचा सेटअप जर बनवलं तुम्ही, तर सकाळी 1 ट्रे आणि संध्याकाळी 1 ट्रे या प्रकारे तुम्ही देऊ शकत आहात.